अपना आलो है ससून गाँव के आर्ट फेस्टिवल अटेंड करना चाहिए अपन आतमध्ये जाऊन बघू झगडी हे सगळे आर्ट फेस्टिवल बघण्यासाठी आलेले आहेत सुशा दादर वरून आमचा जयेश आणि तिकडे एक माणूस लपून बघतोय नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्टार्ट इंडिया फाउंडेशन आणि एशियन पेंटच्या वतीने मुंबई अर्बन आर्ट्स फेस्टिवलला आयोजन करण्यात आलं दक्षिण मुंबईतील ससून डॉग मधल्या एका जुन्या इमारतीमध्ये या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे ससून डॉग सारख्या परिसरात मुंबईकर एरवी फारसं जात नाहीत पण याच ठिकाणी आर्ट फेस्टिवलचं आयोजन करून या परिसराचा संपूर्णपणे कायापलट करण्यासाठी स्टार्ट इंडिया फाउंडेशनच्या वतीने ह्या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं पुढील 3 महिने हे फेस्टिवल विनामूल्य सर्वांना पाहता येणार आहे समुद्र महासागर आणि त्याने बांधलेली शहरे त्यांच्यामधील नातेसंबंधाचा अर्थ लावणाऱ्या कलाकृती तुम्हाला इथे दिसतील बऱ्याच कामामुळे गोदामाच्या सुप्रकाशित भागाचे संपूर्ण भाग भरल्या जातात तर इतर अंधाऱ्या खोल्यांमध्ये वसलेले असतात तुम्हाला कोणते इन्स्टॉलेशन आणि अभिव्यक्ती सर्वात जास्त आवडते हे ठरवणे तुम्हाला कठीण जाईल कारण प्रत्येक तुमच्या चेतनेमध्ये खोलवर ढवळून जाईल सुरुवातीस सर्ज अट्टुकवी कोल्टेद्वारे सीनेवर डिझाईनची स्थापना केली आहे जो कलाकाराच्या 17 वर्षाचा कार्याचा भाग आहे आणि पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक न्याय शोधतो त्यानंतर फ्रेंच कलाकार रेरोचे वॉटर स्पिक्स आहेत जे दर्शकांना स्वतःबद्दल स्वातंत्र्याबद्दल जादूबद्दल आणि दुःखद सौंदर्याबद्दल सांगतो जे आम्हाला आमच्या मानवी भीतीबद्दल माहिती करून देतं इन्स्टॉलेशनमध्ये कलाकाराची स्वाक्षरी स्टायकूत टायफोग्राफीला शैली आणि ससून डॉकमध्ये सापडलेले साहित्य आहे हे भित्तीचित्र अरिफ आलम खान यांनी साकारलेलं आहे डिजिटल फॉर्मॅटमध्ये ग्राफिक डिझायनर ख्याती त्रेहान इंस्टाग्रामवर सबमिशनसाठी खुले असलेल्या शहरी पोताचा क्राऊड सोर्स केलेला कॅटलॉग द स्टेक्चर टुरिस्ट असं सादर करतो साजिद वाजी शेख यांनी रोनक सोनी यांनी लावलेले पाईप्स अँड लिक्स एक दृश्य आणि श्रवणीय अनुभव आहे कारण पाण्याचा आवाजाला दृश्याला मागे टाकतो पराग तांडेलकरच्या विटॅमिन सी आर्टवर्क नयन सेरेमाचे निकिता राणे यांचे मिश्रित मीडिया इन्स्टॉलेशन दीज अ फोटो डम्प जे पुरुषाच्या वॉशरूमला ताब्यात घेतं येथे आणखी हेकेखोर अनुभव तुम्ही वाट पाहत आहेत तर कौशिक रोथम्याने व्हॉट ब्युटीद्वारे असाच टेकओव्हर केलेला आहे महिलांच्या शौचालयात तिसरा आहे गेसी फिल्मचा मिरर मिरर आपले आरामदायक शूज नेहमीच तयार ठेवा कारण आता मुंबईतील कला आणि संस्कृतीचा आनंद घेण्याचा हा हंगाम सुरू आहे मित्रांनो वेगवेगळ्या तिथे सापडलेल्या वस्तूंना घेऊन ज्या कलाकुसरीस आणि जे आर्ट्स बनवले त्यांना बघण्यासाठी निवांत वेळ काढून जा कारण का हे आर्ट प्रथमदर्शी आपल्याला समजणार नाहीत लक्षात येणार नाहीत ह्यासाठी भावुकतेने आणि एक वेगळ्या नजरेने बघण्याची गरज आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम्हाला पोचपावती द्या अशाच एका नव्या भटकंतीसोबत आम्ही पुन्हा आपणास घेऊन जाऊ तोपर्यंत विश्राम जय शिवराय Thank you.
आमच्या सुशा दादाकडून फोटोग्राफी करून घेतली. ते जेलीफिश कसं आहे पण कसं वाटतं तुला आठ वेस्टला कुठे गोल असं वाटतं काय काय बघायचं ठीक आहे जेलीफिश ओके दॅट्स गुड. शिवराय नमस्कार. विनोद वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबईतली सर्वात मोठं मुंबई अर्बन फेस्टिवल आर्ट फेस्टिवल ज्याला म्हणतात त्या फेस्टिवलसाठी आज आम्ही मी सुशांत आणि जयेश दादा आमचा दिवान दादा सगळे आलो. टोटल मला वाटतं तीन माळ्याचं आहे पूर्ण टॅरेस सकट आणि एक बिल्डिंग आता आम्ही कवर केली आहे. एक बिल्डिंग कवर करायला आम्हाला 1.5 ते 2 तास लागले. छान आर्ट फेस्टिवल आहे. मला आर्टची जाण असो नसो तरी एकदा भेट देण्यासारखं आहे. आणि मेलेल्या भिंती म्हणजे निर्जीवंत भिंती अगदी सजीव जिवंत झाल्या. तर ह्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण नक्की या भेट द्या असं ठिकाण आहे. दिवशी येणं टाळा. मरणाची गर्दी आहे. खूप लाईनीच्या आहेत. त्यामुळे तुमच्या दिवशी येऊ नका. इतर दिवशी प्लॅन करा. हे मला वाटतं फेब्रुवारीपर्यंत आहे ना. फेब्रुवारी 22 फेब्रुवारीपर्यंत चालू आहे. त्यामुळे विचार करून या. खूप लाईनी आहेत. एका लाईनीमध्ये 2-2 तास जातात. जास्त वेळ असतात.